कोरोनाने भल्याभल्यांची हवा काढली, मात्र सांगलीच्या 70 वर्षांच्या रत्नाबाई आजी चक्क पंक्चर काढून आपल्या संसाराचा गाडा आखत आहेत. अपंग मुलगा आणि शरीराने थकलेले पती त्यांना ते आपल्या कष्टाने जगण्याची प्रेरणा देत आहेत. रत्नाबाई रामचंद्र जंगम सांगलीच्या 100 फुटी रोडवर त्यांचं जंगम पंक्चर दुकान आहे. सकाळी 10 वाजता सुरू झालेले दुकान थेट रात्री 8 वाजताच बंद होते. पंक्चर काढणे बाई माणसाचे काम नाही असा समज या आजीबाईंनी मोडून काढला आहे. रत्नाबाईंचा मोठा मुलगा दीपक ऐन तारुण्यात निघून गेला. मग त्याने सुरू केलेले पंक्चरचे दुकान त्यांचे पती सांभाळू लागले. मात्र शरीर साथ देत नसल्यामुळे दुकानात येणारे ग्राहक परत जाऊ लागले. घरात एक अपंग मुलाचं संगोपन आणि पोटाची आग आजीबाईंना काही स्वस्त बसू देईना, यामुळे आजीबाईंनी स्वतः पंक्चर काढण्याचे काम शिकून घेतले. मग काय, पुन्हा एकदा जंगम पंक्चर दुकानात ग्राहकांची वर्दळ वाढली. आपल्या कामाने आजींनी अनेक ग्राहक जोडले आहेत. या दुकानातून आजी दिवसाला 300 ते 350 रुपयांची कमाई करत आहेत. माझा मुलगा 25 वर्षे झाला वाढलाय. मुलगा वाढल्यापासून मला 3 मुली म्हणल्यानंतर घर कसं चालायचं, त्यासाठी मी पंक्चरचं दुकान चालू, म्हणजे पहिलंच पंक्चरचं दुकान आमच्या 40 वर्षी झाले. मग तिथं बसून मालकाजवळ केलं. एक मुलगा माझा आपण काय घरात आहे सांगायला काय. तुम्ही स्वतःच इथं काम करता? हो, स्वतः करतो. घरात दुसरं कोण कमवत नाही? कोणी नाही, आम्ही दोघच आहे आणि बापू काय. 3 मुली लग्न होऊन गेलेले. तरी किती वर्ष झालं तुम्ही काम करताय? 20 वर्ष झाली. हा मुलाने दुकान घालायला केला. तेव्हापासून तुमची व्यवसाय करून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करता? व्यवसाय करूनच मुलीची लग्न केली, शिक्षण केलं, सगळं केलं. जिद्द आणि मेहनतीला वयाची मर्यादा नसते हेच या आजीबाईंनी सिद्ध करून दाखवले आहे.